दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशातून हजारो किलोमीटरचं अंतर पार करत फ्लेमिंगो हे पक्षी उजनी जलाशयात दाखल झालेत. देशात थंडीचे दिवस सुरू होताच उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात परदेशी पक्ष्यांचं आगमन होत असतं, ज्यात फ्लेमिंगोसह इतरही अनेक पक्ष्यांचा समावेश असतो. आणि हेच पक्षी पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक सुद्धा उजनी जलाशयाच्या परिसरात जात असतात. यंदा उजनी जलाशयामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हे पक्षी पर्यटकांना नीट पाहता येत असल्यामुळे पर्यटकांची आणि पक्ष्यांची संख्या सुद्धा वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.